नागपूरच्या बातमीनंतर वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला सुरू झाली आणि अशी चर्चा आहे की पक्षाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यातल्या जाहीर भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये विजयाच्या श्रेयावरून जुंपली होती. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद वाढणार की शमणार यावरचा हा विशेष रिपोर्ट. राष्ट्रवादीत सेनापतीवरून जुंपली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गटबाजी. जयंत पाटील रोहित पवारांमध्ये धुसफूस. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 पैकी 8 जागांवर यश मिळालं. मात्र या यशावरून राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहळ्यालाच पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. याला कारण ठरलं ते पुण्यात सेनापती म्हणून जयंत पाटलांचं लागलेलं बॅनर. या बॅनरवरून वर्धापन दिनाच्या जाहीर भाषणात रोहित पवारांनी जयंत पाटलांचं नाव न घेता समाचार घेतला. हे यश कुणा एका सेनापतीचं नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचा टोला हाणला. तर जयंत पाटलांनीही आपल्या भाषणातच रोहित पवारांना कानपिचक्या देत जाहीरपणे तक्रारी न मांडण्याचा खोचक सल्ला दिला. नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो हे 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने 1-4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा. शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय. पण जाहीर बोलू नका. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाही. दरम्यान रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये श्रेयवादावरून जुंपली असतानाच दोघांचेही कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापसात भिडल्याचं दिसतंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंनी 6 जून रोजी X वर पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवारांच्या नियुक्तीची मागणी केली. त्यावर जयंत पाटलांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट भूषण राऊत यांनीही पोस्ट टाकत प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणाऱ्यांना टोला लगावला. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते आशिष मेटेंनी पोस्ट टाकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला. या अंतर्गत वादामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टीकेची आयती संधी मिळाली. जयंत पाटील गेल्या 6 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत, त्यामुळेच त्यांच्या विरोधात पक्षात रोष वाढल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याची भूमिका घेतली आहे. पण आता जयंत पाटलांवर शरद पवार विश्वास दाखवणार की खांदेपालट करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. कॅमेरामन रोहित चिगवनसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई.